कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नेत्राच्या पोटाला स्पर्श करून तो मंत्र म्हटल्यामुळे विरोचकाचा अंश नेत्राच्या गर्भात गेलाय, परंतु गाफील राहून चालणार नाही. त्रिनयनेचा भरोसा नाही, ती कोणताही डाव टाकू शकते, म्हणून इथून पुढे एक गोष्ट जपायची, ती म्हणजे ध्वज. तो ध्वज त्रिनयनेच्या लेकींच्या हाती लागता कामा नये. इतर सर्व गोष्टी घडायला सुरुवात झाली. नेत्राच्या गर्भात बरंच काही घडणार. असं वाटतंय बरेच दिवसात या घराकडे कोणी फिरकलं नाहीये. काय करायचं? आज जायचं तर कुलूप तोडावं लागेल किंवा चावी बनवावी लागेल. नाही नको राहू दे. या आधी मला असं वाटलं होतं की विरोचकाने ध्वज इथे ठेवला असेल, पण या घराची अवस्था बघता रुपाली इथे फिरकलीच नसेल. पण ते मग ध्वज कुठे ठेवला असेल तेच तर कळत नाही. एक छोटासा धागा मिळाला असता ना तरी बरं झालं असत. पण आपल्याला शंकाच येऊ देणार नाही ना. विरोचक आपल्याला हेच दाखवतोय ना की त्याने ध्वज जाळलाय. ध्वजाबद्दल आपल्याला कळलंय हे त्याला कुठे माहिती आहे? पण काहीतरी कळलं ना ध्वजाबद्दल, हे उल्लेख करा ना तर बरं होईल. आणि आपण त्याच्या समोर ध्वजाबद्दल उल्लेखही करू शकत नाही, पण जर आपण ध्वजाबद्दल काही बोललो तर त्याला लगेच शंका येईल. अद्वैत आणि नेत्राशी मुली आणि मग ठरवूया पुढे काय करायचं. आता मगाशी तर मला असं झालं होतं की कोणी ऐकणारच नाही आज आपला सावकाश. दरवेळी फाल्गुनी हट्ट धरून बसते, पण यावेळी काकूने ठरवलं होतं की ऐकायचंच. साहेब पण त्यांचं सुद्धा बरोबरच आहे ना असं खोल. पोटात दुखतंय पण तू इथेच थांब मित्र, मी काकूला हात मारतो. काय झालं? थांबलं थांबूय. नक्की थांबलंय ना मित्र. मित्र हे का होत आहे असं? अचानक दुखायला लागतंय, अचानक थांबतंय. डॉक्टर काही लपवत तर नाही येत ना आपल्यापासून? डॉक्टरांकडे गेल्यावरच कळलं. आपण निघूयात लगेच, बरं वाटतं तुला नक्की. आता तो
याला आवाज ऐकू होतोय, याला येत नाही. बाहेर आवाज ऐकू येत होते, ते आत आल्यावरती नाही येत. आपण ध्वज शूट शिकत. दरवाजा घट्ट आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.